ठीक आहे, चल केलंय चालू. ठीक आहे, आता यामध्ये हॅलोजन ॲटमची पोझिशन आणि तो जो हॅलोजन ॲटम कनेक्ट असलेल्या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन हे महत्वाचं पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात घ्या. हे जे टाइप्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. जर तुम्हाला सीईटी नीट आणि जेईई एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे टाइप्स खूप महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा मी सांगतोय, कारण की त्याच्यावरती फिक्स एक क्वेश्चन जो आहे तो एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, तर विनाइलिक हॅलाइड जो याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्बनचं हायब्रिडायझेशन ते काय राहतं, एस पी टू हायब्रिडायझेशन राहतं. महत्वाचा फॅक्टर बघा, कार्बनचं हायब्रिडायझेशन काय राहतं, एस पी टू. एस पी टू म्हणलं की त्या ठिकाणी काय राहणार, कार्बन आणि कार्बन मध्ये डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड त्या ठिकाणी अलाइज होणार. आणि ज्या वेळेस एस पी टू हायब्रिडायझेशन कार्बन ऍटम एखाद्या हॅलोजन ऍटमला कनेक्ट होतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, विनाइलिक हॅलाइड म्हणलं जातं. त्या कंपाऊंडला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, विनाइलिक हॅलाइड. लक्षात येते का? बघा काय सांगितलं मी, कार्बनचं त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन काय राहतं, एस पी टू. आणि त्या एस पी टू हायब्रिडायझेशन कार्बन ऍटमला हॅलोजन ऍटम ज्यावेळेस कनेक्ट होतो त्यावेळेस त्या हलाइडला काय म्हणलं जातं, विनाइलिक हलाइड. आयडेंटिटी म्हणजेच काय, तर डबली बॉन्डेड कार्बन ऍटमला हा डायरेक्टली हॅलोजन ऍटम कनेक्ट असतो. लक्षात ठेवा, आता हे एक्झाम्पल मी मेन्शन करतोय. बघा तुम्हाला एक्झाम मध्ये साधे सिम्पल हलाइड दिले जात नाही आणि याच्यामध्ये मी या सिस्टीम मध्ये डबल बॉन्ड या पोझिशनला राईट केलं आणि हॅलोजन ऍटम जो आहे ते हॅलोजन ऍटम या डबली बॉन्डेड कार्बन ऍटमला कनेक्ट केलेला आहे. आता हे जर बघितलं एक्झाम्पल हे कशामध्ये मोडेल, तर विनाइलिक हॅलाइड मध्ये त्या ठिकाणी मोडणार आहे. कसं, काय रिझन असेल बघा, विनाइलिक हॅलाइड मध्ये ते कसं मोडेल, हा तुमचा त्या ठिकाणी कार्बन ऍटम जर बघितलं तर त्याचं हायब्रिडायझेशन काय दिसतंय, एस पी टू हायब्रिडायझेशन. बरोबर, देन आणि या एस पी टू हायब्रिडायझ कार्बन ऍटमला हा हॅलोजन ऍटम जो आहे तर हॅलोजन ऍटम कनेक्ट आहे. बरोबर का? म्हणजे ही सिस्टीम आहे, कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि त्या कार्बन ऍटमला पुन्हा हॅलोजन ऍटम कनेक्ट आहे. म्हणजेच त्या ठिकाणी हे जे एक्झाम्पल जे आहे हे कशामध्ये मोडेल, विनाइलिक हॅलाइड मध्ये त्या ठिकाणी हे एक्झाम्पल मोडणार आहे. लक्षात येते का? बघा विनाइल हॅलाइड किंवा विनाइलिक हॅलाइड जे त्याच्यामध्ये डबली बॉन्डेड कार्बन ऍटमला हा डायरेक्टली हॅलोजन ऍटम कनेक्ट असतो. हॅलाइलिक हॅलाइड ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे कार्बनचं हायब्रिडायझेशन हे त्या ठिकाणी काय राहतं, एसपी थ्री. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. हे कन्फ्युजन बघा, ज्यावेळेस तुमचा अलायलिक हॅलाइड जे आहे त्या अलायलिक हॅलाइड मध्ये कार्बन ऍटमचं हायब्रिडायझेशन जे आहे हायब्रिडायझेशन त्या ठिकाणी काय राहतं, कार्बन ऍटमचं हायब्रिडायझेशन हे एसपी थ्री राहतं या पोझिशनला. आणि त्याच्यानंतर जो कार्बन ऍटम आहे तो कार्बन ऍटम डबल बॉन्ड त्या ठिकाणी काय असते, कनेक्ट असते. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. हे कन्फ्युजन बघा, कन्फ्युजन दूर करा. एस पी थ्री हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम हा कशामध्ये राहतो, अलायलिक हॅलाइड मध्ये. आणि एस पी टू हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम कशामध्ये राहतो, तर विनाइलिक मध्ये. लक्षात ठेवा, ठीक आहे. देन नेक्स्ट जो पुढचा टाइप आहे याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी येणार नाही. का? तर कार्बन ऍटमचं हायब्रिडायझेशन जर बघितलं तर त्या ठिकाणी काय आहे, एसपी टू आहे. जर एसपी थ्री हायब्रिडायझेशन असतं तर त्यामध्ये त्या ठिकाणी प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी आलं असतं. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढचा टाइप विनाइलिक हॅलाइड नंतर त्या ठिकाणी हॅलो अल्काइन. आता हॅलो अल्काइन जर बघितलं तर ह्या हॅलो अल्काइन मध्ये अल्काइन म्हणजेच काय, तर कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, ट्रिपल बॉन्ड जो आहे तो ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल. ठीक आहे, हे अल्काइन आहे आणि ह्या अल्काइनला त्या ठिकाणी काय राहतोय, अल्काइन मधला जो ट्रिपली बॉन्डेड कार्बन ऍटम असेल त्या ट्रिपली बॉन्डेड कार्बन ऍटमला डायरेक्टली हॅलोजन ऍटम जो आहे तो हॅलोजन ऍटम काय असतोय, कनेक्ट असते. म्हणजेच त्या ठिकाणी आपले दोन फॅक्टर आहेत, पोझिशन हॅलोजन ऍटमची फिक्स राहते पण त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन जे आहे ते हायब्रिडायझेशन मात्र चेंज होते. हायब्रिडायझेशन जर बघितलं ट्रिपल बॉन्ड म्हणल्यानंतर कार्बन ऍटमचं हायब्रिडायझेशन काय राहणार, एस पी हायब्रिडायझेशन राहील. आणि या एस पी हायब्रिडाइज कार्बन ऍटमला हॅलोजन ऍटम जो आहे तो कनेक्ट असतो, त्या टाईपच्या हॅलाइडला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, हॅलो अल्काइन म्हणतो. लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यावरती शक्यतो क्वेश्चन विचारला जात नाही, फक्त लक्षात असू द्या. हॅलो अल्काइन म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी अल्काइन मधला जो ट्रिपली बॉन्डेड कार्बन ऍटम जो आहे त्या कार्बन ऍटमला डायरेक्टली हॅलोजन ऍटम काय असतोय, कनेक्ट असतोय, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, हॅलो अल्काइन म्हणतोय. हे फक्त त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्याच्यावरती कुठलाही क्वेश्चन विचारला जात नाही. ठीक आहे,
नेक्स्ट जो आहे तो शेवटचा बीट हॅलो अरिन. आता हॅलो अरिन जो आहे तो सेपरेटली बीट आपल्याला स्टडी करायचं आहे टॉपिक मध्ये. हॅलो अरिन म्हणलं की त्या ठिकाणी ऍरोमॅटिक सिस्टीम, आणि ह्या ऍरोमॅटिक सिस्टीमला त्या ठिकाणी काय असतंय, ऍरोमॅटिक सिस्टीमला त्या ठिकाणी काय कनेक्ट असतोय, तर डायरेक्टली हॅलोजन ऍटम जो आहे तो हॅलोजन ऍटम त्या ठिकाणी कनेक्ट असतोय, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, हॅलो अरेंज म्हणतोय. याच्यामध्ये जर बघितलं त्याचं हायब्रिडायझेशन आहे, ते हायब्रिडायझेशन काय राहतं, कार्बन ऍटमचं हायब्रिडायझेशन राहतं, आणि एसपीचं हायब्रिडायझेशन कार्बन ऍटमला हा हॅलोजन ऍटम जो आहे तो कनेक्ट असतोय. पण याची महत्वाची आयडेंटिटी काय, तर हॅलोजन ऍटम हा डायरेक्टली त्या ठिकाणी